Hello students, in the last lecture we have completed on page number 178 and 79 summary of the novel, and today we are going to learn theme of the novel, which is very important. And this theme is in very simple language. We can when we read this theme, we can understand the whole novel and the exact theme of the novel. See on page number 180. Student-teacher relationship, prejudice and racism are the major themes of the novel. Student-teacher relationship, prejudice and racism are the major themes of the novel. This is the major theme of the novel. The overall scene and the position or position is in the school. So student teacher relationship is very important here according to the theme of this novel. Then prejudice, which is occurred in the mind of E.R. Braithwaite, the narrator. And racism, this is one social problem which has occurred by the British people in front of this E.R. Braithwaite, are the major themes of the novel. बघा मुलांनो, या कादंबरीची थीम, मध्यवर्ती कल्पना काय आहे? तर स्टूडेंट टीचर रिलेशनशिप ही जी शाळा आहे, स्कूल आहे, या स्कूल मध्ये असणाऱ्या मुलांच्या मध्ये आणि टीचरच्या मध्ये असणारी रिलेशनशिप. प्रेजुडाइस मीन्स हियर द इल फीलिंग्स अबाउट समवन इन द माइंड बाय माइंड ऑफ समवन. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा इल फीलिंग्स किंवा पूर्वग्रह आणि रेसिझम, वांशिक वाद, वंशवाद, या तीन महत्त्वाच्या मध्यवर्ती कल्पना या नॉवेलच्या आहेत. ई आर ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रादर रफ अँड नटोरियस स्कूल. या ई आर ब्रेथवेट या नॅरेटरला एका टीचर म्हणून एका रफ, नॉट अ हाय अँड हाय लेवल्ड अँड व्हेरी एज्युकेटेड हाय लेवल्ड स्कूल, रादर रफ, जे अतिशय रफ अशा, अँड नटोरियस स्कूल. नटोरियस मीन्स नॉट फेमस, किंवा प्रसिद्ध नसणाऱ्या, खूप प्रसिद्ध असणाऱ्या एका शाळेमध्ये या ई आर ब्रेथवेट यांना टीचर म्हणून जॉब मिळाला. He finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. आणि जेव्हा हा माणूस, हा जो नॅरेटर आहे आपला ब्रेथवेट, याने जेव्हा हा या टीचरचा जॉब या शाळेमध्ये स्वीकारला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या ठिकाणची मुलं ही वेल बॅकग्राऊंड असणारे नाहीत आणि लर्निंगसाठी सुटेबल नाहीत, शिक्षण घेण्यासाठी सुटेबल नाहीत असं त्याच्या लक्षात आलं. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. आणि एका रफ अशा शाळेमध्ये काम करत असताना या ई आर ब्रेथवेट यांना खूप समस्या आलेल्या आहेत. आणि त्यांच्या अजून एक लक्षात आलं की हे इथले जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये, शिक्षण घेण्यामध्ये रस नाही, आणि त्यांचा बिहेवियर, त्यांचं वर्तन बदलण्याचा सुद्धा त्यांना त्यांचा दृष्टिकोन नाही, म्हणजे ते त्यांचे वर्तन देखील बदलू शकत नव्हते, बदलत नव्हते. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट्स सायकॉलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. परंतु या ई आर ब्रेथवेट यांच्या हे लक्षात आल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या आयडियाज वापरायला सुरुवात केल्या, क्रिएटिव्ह आयडियाज वापरायला सुरुवात केल्या, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स वापरायला सुरुवात केली, आणि या मुलांचे सायकॉलॉजी, मानसिकता अभ्यासायला सुरुवात केली की या मुलांना नेमकं काय आणि कसं आवडतं, त्यानुसार त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली, त्यानुसार त्यांनी त्यांच्याबद्दलचं रिलेशनशिप वाढवलं. दो ही बुलीड, हरॅस्ड मेंटली अँड फिजिकली, टॉर्चर्ड मेनी टाइम्स. जरी या शिक्षकाला, या ई आर ब्रेथवेट यांना मुलांनी खूपदा हरॅसमेंट केलेलं होते,
मेंटली आणि फिजिकली टॉर्चर केलेलं होतं, त्यांचा छळ केलेला होता, याकडे दुर्लक्ष करून या शिक्षकाने या मुलांच्या वर्तनात बदल घडवून आणायला सुरुवात केली. ही डिडंट लॉस हिज पेशन्स अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक्स दॅट हेल्प्ड हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईव्स. आणि ही मुलं, हे विद्यार्थी आपले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये असे बदल व्हायलाच पाहिजेत, त्यांचं वर्तन सुधारायला पाहिजे, त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन यायला पाहिजे, अशा सुधारणा व्हायला पाहिजे, प्रोग्रेस व्हायला पाहिजे, हे मत घेऊन आलेले हे शिक्षक, त्याने आपल्याकडच्या वेगवेगळ्या आयडियाज टेक्निक्स वापरायला सुरुवात केली की जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणायचा होता, विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवायचा होता. द रेसिझम प्रिव्हलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s. दुसरी जी थीम इथं दिलेली आहे, रेसिझम, या रेसिझमबद्दल नेक्स्ट पॅरेग्राफ आहे बघा. द रेसिझम प्रिव्हलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस, इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉव्हेल. या नॉव्हेलमध्ये टू सर्व विथ लव, या नॉव्हेलमध्ये जो कालावधी दिलेला आहे तो कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याला प्रायमरी सिग्निफिकन्स दिलेला आहे या नॉव्हेलमध्ये, की 1940च्या दरम्यान, मिड 1940च्या दरम्यान, 1940 मध्ये ब्रिटन, ग्रेट ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात वांशिक वाद होता. इज ऑफ द प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉव्हेल. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स, इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बस, ॲट जॉब इंटरव्ह्यूज, ॲट ग्रीनस्लेड स्कूल, फेन सर्चिंग फॉर हाऊसिंग ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. आणि मग या लेखकाने, या नॅरेटरने या नॉव्हेलमध्ये वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या इन्सिडंट्स वर्णन केलेले आहेत, वेगवेगळ्या घटनांचं वर्णन केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आलेले अनुभव या वांशिक वादाबद्दलचे ब्रिटनमध्ये घडलेले ते इथं या नॉव्हेलमध्ये समाविष्ट केलेले आहेत, डिस्क्राईब केलेले आहेत, त्यामध्ये इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बस, ॲट जॉब इंटरव्ह्यूज, जॉब इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्याला आलेला अनुभव, रेसिझमबद्दलचा ॲज अ व्हाईट पर्सन अँड ॲज अ ब्लॅक पर्सन यामध्ये असणारा डिफरन्स तिथं कशा पद्धतीनं दाखवला, हे पण या नॉव्हेलमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे लेखकाने. ॲट ग्रीनस्लॅड स्कूल, या ग्रीनस्लॅड स्कूलमध्ये सुद्धा खूप अशा पद्धतीचे अनुभव या लेखकाला आले, नॅरेटरला आले, की जे रेसिझमवर आधारित होते. दोज एक्सपिरियन्स वेअर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्सप्लेनिंग ॲज अ ब्लॅक पर्सन इन धिस नॉव्हेल. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग ॲट अ रेस्टॉरंट, वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग फॉर हिमसेल्फ, जेव्हा त्याला स्वतःचं घर राहण्यासाठी घ्यायचं होतं त्या शहरामध्ये, तेव्हा देखील या लेखकाला या रेसिझमचा अनुभव आला. ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. इन ईच अँड एव्हरी प्लेस ही एक्सपिरियन्स्ड हाऊ द पीपल, व्हाईट पीपल ट्रीटेड हिम ॲज अ ब्लॅक पर्सन. एक त्या ठिकाणचे असणारे ब्रिटिश व्हाईट पीपल जे आहेत ते ब्लॅक पर्सन म्हणून त्याच्याकडे कसे बघत होते, त्यांचा ॲटिट्यूड कसा होता त्याच्याकडे बघण्याचा, हे सगळं वेगवेगळ्या प्रसंगातून या लेखकाने या नॉव्हेलमध्ये वर्णन केलेलं आहे. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्टक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेज्युडाईस. दॅट इज द थर्ड थीम ऑफ धिस नॉव्हेल, प्रेज्युडाईस. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्टक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेज्युडाईस. परंतु या लेखकाला जेव्हा हे या प्रकारचे रेसिझमचे वेगवेगळे अनुभव अनुभवायला मिळत होते, तेव्हा साहजिकच या लेखकाच्या मनामध्ये प्रेज्युडाईस म्हणजे या ब्रिटिश लोकांच्याबद्दल, व्हाईट पीपलबद्दल एक प्रेज्युडाईस, पूर्वग्रह निर्माण झालेला होता. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गॉयना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटीजन. आणि मग तो एका ब्रिटिश गायना या भागातून, प्रदेशातून आलेला होता,
आणि तो स्वतःला ब्रिटिश सिटिझन समजत होता, कारण तो ब्रिटिश होता. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी, ब्रिटिश कॉलनीमध्ये ब्लॅक ब्रिटिश सिटिझन असं तो स्वतःला समजत नव्हता, एक ब्लॅक पर्सन असं समजत नव्हता. बट ही कन्सिडर्स हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन. फेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअरफोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. फेन ही वॉज सर्विंग इन द रॉयल एअरफोर्स दॅट टाइम द ब्रिटिश पीपल अँड ग्रेट ब्रिटन हॅज ॲक्सेप्टेड हिम ॲज अ ब्रिटिश मॅन, बट दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. बघा, हा जो नरेटर आहे, लेखक आहे, तो जेव्हा एका रॉयल एअरफोर्समध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून काम करत होता, तेव्हा त्याला अतिशय रिस्पेक्ट आणि इस्टीम सोसायटीनं दिलेली होती, समाजाने अतिशय मोठा आदर दिलेला होता, एक आदरपूर्वक सर्व्हिसमॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु जेव्हा त्याने तो जॉब सोडला, द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. आणि जेव्हा त्याने या एअरफोर्समधून, रॉयल एअरफोर्समधून जॉब सोडला, निवृत्ती घेतली, तेव्हा मात्र त्यानंतर मात्र त्याला आउटसाइडर म्हणून, परदेशी म्हणून समजण्यात आलं. आणि हा जो प्रेज्युडाईस होता, हा जो पूर्वग्रह होता, हा लेखकाच्या मनात निश्चितपणाने उभा राहिला. आणि मग त्याने त्या पद्धतीनं लोकांना ट्रीट करायला सुरुवात केली, किंवा तशा पद्धतीनं तो विचार करायला त्याने सुरुवात केली. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव एक्सपिरियन्स अँड द एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज. फेअर ही इज इन्फॉर्म्ड दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. खूपदा बघा, ब्रेथवेट ज्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जात होता, त्या त्या ठिकाणी त्याच्या क्वालिफिकेशनला महत्त्व दिलं जात नव्हतं. ॲज अ ब्लॅक पर्सन म्हणून त्याला तिथून धिडकारून लावण्यात येत होतं, किंवा बऱ्याच ठिकाणी त्याची क्वालिफिकेशन ही ओव्हर क्वालिफाईड आहे असं समजलं जात होतं. दिस हाय हायटन्स ब्रेथवेट सेन्स ऑफ बिट्रॉयल बिट्रॉयल फॉर द ब्रिटिश. आणि मग हा ही जी विचार करण्याची वृत्ती होती, किंवा हा जो दृष्टिकोन या ब्रिटिश लोकांचा या ब्रेथवेटबद्दलचा होता, तो निश्चितपणाने या ब्रेथवेटच्या मनावर ठसला गेला. आणि त्यामुळे तो या ब्रिटिश लोकांच्याकडे एक पूर्वग्रह दूषितपणाने पाहत होता. इंटरेस्टिंगली ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो वर्बली. आणि बऱ्याचदा तो फिजिकली, जे तो आउटर अपेरन्सवरून ब्लॅक पर्सन आहे म्हणूनच लोक त्याच्याकडे एक ॲज अ ब्लॅक पर्सन म्हणून समजत होते, तो वर्बली आणि मेंटली किती शार्प आहे याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. ही एक्झिबिट्स पेशंट एन्ड्युरन्स ॲट टाइम्स अँड ॲट अदर्स ही डिस्क्राइब्स द वे द रेज इनसाइड हिम इज ट्रान्सफॉर्मिंग इन टू हेट्रेड सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हू ट्रीट हिम अनफेअरली. आणि मग जेव्हा समाजात वावरत असताना, सोसायटीमध्ये वावरत असताना या आपल्या नॅरेटरला, ब्रेथवेटला असं वाटायचं की ज्या ज्या लोकांनी आपल्याला अनफेअरली ट्रीट केलं, आपला इन्सल्टिंग केला, त्या त्या लोकांना आपण स्ट्रॉंगली, स्ट्रॉंगपणाने त्या त्याचा बदला घेणं किंवा त्यांना प्रत्युत्तर करायला हवं, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीनस्लॅब स्कूल टू बी अ बिट नटोरियस अँड रफ ही बिहेवियर, बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट. आणि याचाच परिणाम म्हणून की काय, या ब्रेथवेटने जेव्हा या एका रफ शाळेमध्ये, नटोरियस शाळेमध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब स्वीकारला, तेव्हा त्या ठिकाणच्या मुलामध्ये या शिक्षकाबद्दल असणारे विचार होते ते किती कलुषित, घाणेरडे आहेत, शिक्षकाला न समजून घेणारे आहेत. आणि मग मुलांना पण आपण तसंच बिहेवियर द्यायला पाहिजे, तसंच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे असा विचार थोडासा आला त्याच्या मनामध्ये. परंतु नंतर मात्र त्याने या मुलांच्या बिहेवियर सुधरवायचं ठरवलं आणि त्यांना आपलंसं करायचं ठरवलं. ऑल द स्टुडंट्स वुड शुअरली अचीव सक्सेस अँड डिझायर्ड गोल्स इन देअर लाईव्स. परंतु
ज्या मुलांना त्याने चांगली ट्रीटमेंट दिली, मुलं त्याला ॲज अ गुड टीचर, ॲज अ आयडियल टीचर म्हणून समजू लागली, तेव्हा त्या सर्वच मुलांना एक चांगली डिझायर्ड गोल्स, त्यांचं असणारं निश्चित ध्येय त्यांना साध्य करता आलं आणि ते त्यांच्या जीवनामध्ये खात्रीपूर्वक सक्सेस झाले. आणि अशा पद्धतीचा जरी त्याच्या मनामध्ये प्रेज्युडाईस होता, पूर्वग्रह होता, तरी देखील त्यावर मात करून त्याने त्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचं ठरवलं आणि तो ॲज अ आयडियल टीचर म्हणून त्या मुलांच्या समोर उभा राहिला. दिस इज द थीम ऑफ द नॉवेल. आय होप यू विल अंडरस्टँड दिस थीम ऑफ द नॉवेल, अँड वेन यू लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली विथ गेटिंग युअर टेक्स्टबुक इन फ्रंट ऑफ यू, यू मस्ट रीड दिस ईच अँड एव्हरी सेंटेन्स वाईल आय एम रीडिंग इन दिस व्हिडिओ, देन यू कॅन अंडरस्टँड इट व्हेरी इझिली. आय होप